शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मागण्या मान्य होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात काढलेली मनसेची रॅली पोलिसांनी अडवली, आंदोलकांना घेतला ताब्यात, गर्दी पांगवण्याकरता करावा लागला सौम्य लाठीमार। अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न, डिझायनर विरोधात गुन्हा दाखल, बुकी अनिल जयसिंहानियाच्या कुटुंबियांची चौकशी सुरू। मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत खुलासा। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपुरात रुग्णांचे हाल, मृत्यू संख्येत किंचित वाढ, 2 दिवसात 25 जणांचा मृत्यू। राजन साळवी यांच्या कुटुंबाला एनसीबीची नोटीस, 20 मार्चला चौकशी करता उपस्थित राहण्याच्या नोटीशीत सूचना। जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा, अर्ध्या पगारावर काम करायला आम्ही तयार, तेही विना पेन्शन, कोल्हापुरातल्या पोस्टनं घेतलं लक्ष वेधून। देशातील कोट्यवधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा, आता आधार ऑनलाईन अपडेट करण्याकरता कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही।